नमस्कार. तर आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत आणि आपण नेहमीच म्हणतो मुंबईला खूप आजकाल लोक आहेत आपले मुंबईला की आपल्या त्या शोध वृद्धाश्रमाचा शोध घेत येत आहेत. तर तसंच आज आपल्याकडे दोन फॅमिली आलेल्या आहेत आणि आपली छकुली नेहमी म्हणते मुंबईशी आया मेरा दोस्त. तर आज छकुलीसाठी मुंबईशी आया मेरा दोस्त हे म्हणेल मी आणि सरांची ओळख मी करून देते तुम्हाला सगळ्याला. तर सर आपली ओळख. मी प्रितेश रेजरगावकर मुंबई पोलीसमध्ये आहे आणि मुंबईवरून आज इथपर्यंत आलो. ही माझी मिसेस आहे सुषमा प्रितेश गावकर, ती पण मुंबई पोलीसमध्ये सर्व्हिस करते. आणि तो त्यांचा एक वर्षाचा मुलगा आहे. हा माझा मुलगा आहे श्री प्रितेश गावकर आणि त्याच्या पहिल्या बर्थडेच्या कारणासाठी आम्ही आज इथपर्यंत आलो बर्थडे साजरा करायला. आणि त्यांच्या बरोबर आलेले आहेत ताई, तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी सौ यशस्वी प्रमोद पाटील. हा माझा पुतणे आहे आणि ही धीर आणि जाव आहे. आज आम्ही त्याच्या वाढदिवसासाठी इथे आलेलो आहोत. तुझी ओळख. नमस्कार, माझं नाव कुमारी समृद्धी प्रमोद पाटील आहे. ही माझी आई आहे आणि आज आम्ही माझ्या भावाचा बर्थडे साजरा करायला आलो आहे. तर ही पूर्ण फॅमिली सकाळी 7 वाजता निघालेली आहे मुंबईवरून आणि 1 वर्षाचं बाळ घेऊन असल्या उन्हात आलेले आहेत. आणि नेहमी आपल्याकडे बाळ आले की पहिलं रडायची घाई असती, पण ह्या बाळांनी सगळ्याला आजींना घेरटा घेतला आणि सगळ्या आजींकडे तो गेला 1 वर्षाचा आहे. तर उद्या त्याची आई ड्युटीवर जाणार आहे. तर खरंच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ताईंच्या मगाशी. तर आता 1 वर्षानंतर त्यांना ड्युटीवर जावं लागणार आणि आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आपल्या इथं. आणि त्याच्याबरोबर दिवसभर आहेत ते, रडू नका. आणि तो खूप खुश आहे, आनंदी आहे. दोघंही आई वडील जॉबला असल्यामुळं मुलांचं होतं, पण नाही तुमच्याबरोबर ह्या इथल्या सगळ्या आजी आजोबांचे आशीर्वाद आहे तुमच्या मुलाबरोबर. काही नाही, ताई इकडे या. खूप मोठा वाढदिवस करायचे आणि त्या ताई गाणी म्हणणार आहेत. आणि मी एक सांगेन, सरांनी खूप छान जेवण दिलं आणि काल ड्युटीवरून येऊन सरांनी गुलामजामुन केलेले आहेत. मी गुलामजामुन नंतर दाखवेल. तर खरंच सर तुम्हाला धन्यवाद की आज तुमच्या हाताने करून ह्या इथल्या माता माऊलांसाठी जे तुम्ही जेवण पण करून द्यायचं वेळ नव्हता. त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या हाताने जेवण बनवून इथं सगळ्या आजी आजोबांना द्यायचं होतं. तर काही नाही, नेक्स्ट टाइम नक्की करूया आपण बनवूया. पण सर खरंच खूप छान मला वाटलं. आम्ही पण कमी पडलो गुलामजामुन बनवायला. कसे होते गुलामजामुन? मस्त होते ना. अजून सामान आणलेलं भेटायचं ताईनी. तर आता कुणा कुणाला देणार आहेत काय काय माहिती नाही. हा, तर ताईनी भरपूर सामान आणलेलं आहे. तर बघूया आता काय बघते. छकुली पळत सामान आणला. हा, ते तुला आणलेत बांगड्या. बांगड्या द्या. हा, धन्यवाद. धन्यवाद, आशीर्वाद. मस्त शाळा शिका, डिग्री डिग्री. मस्त अगदी अजून मोठं करून दे. अजून बहिणी होऊन दे. तुला येते का बघू बरं बांगड्या? छान आणल्या तुम्ही. तिच्या बापाच्या आणल्या का बांगड्या? बघून घेतल्यात. बघून घेतल्यात. लयच चमकायला लागले. पण असू दे, आता ती मोठी होणार. मोठी झाली नाही, मोठी होणार आहे ती आता. छान छकुले, तुझं हाऊस आहे बाबा. काय खरं नाही मुंबईची दोस्त आहे. बांगड्या आणला. तुला विचारतोय, तुला विचारते आजी काय आणलं तू. बांगडे. बांगडे आणली. हसायला लागलाय तो. बांगडे हा बोन मग आणलं. आम्ही किती तुला चैकून किती तुला हे गाणं ते काढा आणि गाणं काय बाई नाचा पट्टाच आहे बाई तुमचं मतं. आमचं नशीब किती चांगलं आहे तू आणलं तुझ्यासाठी. आमचं नशीब नाही चांगलं आहे. सरांनी स्वतः शॉपिंग केली आहे का सर? आम्ही दोघं पण गेलो. आता चमकणार आहे बाबा छकुली आमची. छकुले चमकणार आहे बाबा आता. मुलांनी आणले. हा, मुलांनी आणले. त्या मुलांनी आणले. एकच ना मुलगा. मी आणलं काय? एकच ना. काय खराब होते ना. आम्हाला बघ चांगलं आणलं सोनं. नाकात नाही म्हणता म्हणता कशी म्हणून बघितलं का? कानात आणलं, नाकात नाही आणलं म्हणता म्हणता म्हणून निघते.
कसं केलं होतं गुलामजामुन सरांनी? मस्त झालं. बंबई बंबई केलं. हा बंबई बंबई बंबईला कोणचा गद्दी आम्ही राहतो घाटकोपरला. मोठ्या गाडी आणा आम्हाला सगळ्यांना घेऊन जा बंबईला दादाला सगळ्यांना. जायचं बघ तुला बोलवत आहे तुला बोलवते असं करते आजी लय छान दिसते बघ म्हणून गाणं म्हणून दाखव त्याला त्याला गाणं म्हणून दाखव त्याला म्हणून गाणं गाणं म्हणते बघ माहित आहे ना का दस दस क सरण करण लाख खाव प्रिय दिनक हरण कर बंबईच आहे ना दस दस क करण अजून काय म्हणते गोरी 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 पाल पुरा सारखी छान दादा मला एक वहिनी दादा मला नाचरे मोरे आंब्याच्या वर्णाचं नाचरे मोरे ना कळ दादा शिवा झुंजला रे कळकळा कापूस तुझ्या रे आता तरी चाली मी भेटत पूर्व पिसारा ना बाकी नको म्हणते तरी बोलू नाही बसा बसा तुम्ही बसा या बसा तुमचं झालं नंतर बोलूया तिच्याकडे जायचं त्याला पोरग मलाच बघते नाही पोरग मलाच बघते तिलाच बघते ते पोरग लहान दिसत ना गाडा बोल मला निघायचं धन्यवाद दादा पुण्य वेळच बाळा काय घेऊन येत आम्हाला सगळ्याला बोर मला घातल्या मग कुंभार असं वय तिथं आहे तेवढं कुंभार मावशीसाठी स्पेशल आहे का असं लावायचं मग पाठी केस वळणार मीच केलं दिलं हा त्या मी गाणं एकते आयत होती बद के पिले सुरेखा होते कुरूप वेडे पे लूट आयत एक एकते आयत होती बद के पिले सुरेखा होते कुरूप वेडे पे लूटयात एक कोणी न त्यास घे खेळावयास संगे कोणी न त्यास घे खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे देवे गळे तरंगे दाऊनी बोट जाला दाऊनी बोट जाला वळती हसोल लोक आहे कुरूप वेणे पिलू तळ्यात एक बिलास दुःख भारी भोळेरडी स्वतासी भावंदना विचारी सांगेल ते कुणासी सांगेल ते कुणासी जे
ते तयासी टोसी दावी उगासे ढाक होते कु आहे कुरूप वेळे पी लूतयात एक एके दिनी परंतु पिल्लासे त्या कळाले भय वेळ पार त्यासे पाळ्यासरे पळाले पाळ्यात पाहताना पाण्यात पाहताना सोरुणिया क्षणेक त्यासेसच्या कळाले तो राजहंस एक एका तळ्यात होती बदके पिले सुरेक उते कुरूप वेळे मराठी म्हणू मराठी देव जरी मज कधी भेटला देव जरी मज कधी भेटला माग हवे ते माग मिळाला माग हवे ते माग एक मजा तर ऐक खरी निळी वाट निळ्या डोंगरात झुळझुळपाट ऐक मजा तर ऐक खरी चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी महिन्यांचे सोनेरी गाणे सोन्याची केळी सोन्याचा पेरू सोनेरी आंब्याला सोनेरी कैरी ऐक मजा तर ऐक खरी देवाच्या घरात गुलाबाची लाली मऊ मऊ जगांची अंतरला चंदबत्ती अंडी चंदबत्ती भांडी चंदबाचा दिवा मोठा लावलाय वर ऐक मजा तर ऐक खरी दिवसभर हे बाळ आमच्या बरोबर होत सगळ्या आजींबरोबर तर खूप छान वाटलं प्रत्येक आजीकडे जात होत त्याला वाटत होत की सगळ्या आजी किती गोड आहेत आणि सगळ्या आजींनी गोष्टी सांगावं बसावं कारण आमच्या अनिता आजीला खूप साऱ्या गोष्टी येतात है ना अनिता आजी तर खूप छान वाटलं आम्हाला कारण ही सगळी लहान इथं बाळच आहेत फक्त वयाने मोठे झालेत पण याच्यासारखी गोंडस बाळ आहेत तरी बाळ दिवसभर आम्हाला खूप आनंद दिलाय तर आम्ही खरंच तुम्हा दोघांना धन्यवाद देतो की तुम्ही आज एक वर्षाचं बाळ घेऊन आमच्याकडे आला तर तुमचे खरंच मनापासून धन्यवाद मना धन्यवाद आणि याला खूप सारा आशीर्वाद खूप सारा आशीर्वाद तुला आजीकडे देते मी अगं बाईक कसं आहे ग बाळ छान आहे छान आहे छान आहे बरं आज आमच्याकडे होत तर खरंच खूप छान वाटलं आम्हाला आज भेटून या सरांना या छोट्याशा बाळाला तर असंच भेटूया मला पुढच्या व्हिडिओला असंच